मुस्लिम धर्मीयांचा पवित्र सण रमजान, या पवित्र रमजान ईद निमित्ताने मुस्लिम समाजात सदका जकात म्हणजेच फित्रा देण्याची प्रथा आहे. याच अनुषंगाने इचलकरंजीतील परवेश गैवान युवा शक्तीच्या वतीने शहापूर परिसरात मुक्कामी असलेल्या हेळवी समाजातील मुला मुलींसह मोठ्यांना नवीन कपडे देण्यात आले, त्याचबरोबर त्यांना रात्रीचे भोजनही देण्यात आले. यामुळे पालकांसह मोठ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले होते. शहापूर भागातील मसोबा मंदिर परिसरात हेळवी समाजातील कुटुंबे सध्या वास्तव्यास आहेत. भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात अनेक लहान मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. सध्या रमजान महिना सुरू असून या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींकडून गोरगरीब निराधारांना सदका म्हणजे जकात देण्याची प्रथा आहे. त्याच अनुषंगाने परवेज गैबान युवा शक्तीच्या वतीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव परवेज लतीफ गैबान यांच्या हस्ते हेळवी समाजाला आवश्यक ते साहित्य प्रदान करण्यात आले. त्यामध्ये जवळपास 40 मुला मुलींना नवीन कपडे देण्यात आले तर पुरुष आणि महिलांनाही कपडे देण्यात आले. या सर्वांना रात्रीचे सुग्रास भोजनही देण्यात आले. विशेष म्हणजे देण्यात आलेली कपडे दर्जेदार व नामवंत कंपन्यांची असल्याने परवेज गैबान युवा शक्तीची दानत दिसून आली. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, अल्लाची सेवा आहे. ही ब्रीद हे ब्रीद घेऊन आपली नाळ ही गोरगरिबांच्या सेवेसाठी जोडलेली आहे. असे ब्रीद मनामध्ये सदैव कायम ठेवून आमचे मित्र कृष्णानगरचे धडाडीचे युवा मित्र माननीय श्री परवेशभाई यांनी कृष्णा शहापूर येथे हळवी समाजातील गोरगरिबांना 40 मुलांना कपडे प्रदान केले. तसेच इथल्या माता भगिनींनाही पुरुषांनाही आम्ही कपडे प्रदान केलेले आहेत. तरी आज संध्याकाळी परवेशभाई गैबान यांच्या वतीनं यांची भोजनाचीही व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जकात देण्याची जी प्रथा आहे ती प्रथा अत्यंत परवेशभाईंनी चांगल्या गोरगरीब गरजूंपर्यंत पोहोचवल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. मुस्लिम समाजामध्ये पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना आपल्या मिळकतीतील काही हिस्सा जकात सदका म्हणून देण्यात येतो. त्यामुळे सण साजरे करू न शकणाऱ्या गोरगरिबांना या आनंदात सहभागी करून घेणे यासारखा क्षण नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी या पवित्र रमजान महिन्यात जकात अदा करून निराधारांना सणाचा आनंद द्यावा असे आवाहन परवेज गैबान यांनी या निमित्ताने केले आहे. या कार्यक्रमासाठी अमोल भाटले, राजू कित्तूर, सोहेल पटेल, रमजान काजी, सौरभ भोसले, अजय भिसे, आकाश जावळे, सचिन कुलबुर्गी, अजीम मुल्ला, आसिफ किल्लेदार, मुजफ्फर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नमस्कार, सलाम अलैकुम. प्रथमतः आपल्या सर्वांना रमजानीच्या मनपूर्वक शुभेच्छा. रमजान महिना हा मुस्लिम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये समाजातील गरजू लोकांना मदत करणे ही खरी प्राचीन धार्मिक परंपरा या समाजाने पाळलेली आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम धर्मातील सक्षम कुटुंबियांनी समाजातील गरजू लोकांना पाठबळ देण्याची पद्धत जपणे ही खरी सामाजिक संयुष्णता आहे. ही सामाजिक संयुष्णता आणि सलोखा आज गैवान परिवाराने इथं टिकवलेला आहे. आमच्यासाठी सर्वच धर्म प्रिय आहेत. आज याच पार्श्वभूमीवर शहापूर मधील एका गरजू वस्तीमध्ये परवेज गैवान युवा शक्तीच्या वतीने 40 मुला मुलींना त्यांच्या आवडीचे कपडे देण्याचे कार्यक्रम आज आपण इथे पार पाडलेला आहे व त्यांच्यासाठी भोजनाची सुविधाही आपण तिथे केलेली आहे. मला फक्त मुस्लिम बांधवांना एवढंच निवेदन करायचं आहे की आपण या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये जे सदका फित्रा आणि जकात काढतो ती रक्कम आपण समाजामधील काही गरजू घटक आहेत त्यांना आपण ही मदत केली पाहिजे, एवढंच मी आपल्याला आवाहन करतो.